हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ मी फक्त व्ह्यूजसाठी बनवलेला नसून तुमचा एक हितचिंतक म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे बघा काल बऱ्याच मित्रांनी संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान जी एक लिंक आली होती त्या लिंकवरती जाऊन आपले हॉल तिकीट डाउनलोड केलेली असतील परंतु या डाउनलोड केलेल्या हॉल तिकीटवरती जर तुम्ही तुमच्या हॉल तिकीटची प्रिंट काढत असाल तर वेळीच सावधान व्हा कारण या जी लिंक दिलेली होती ती एक प्रॅक्टिस लिंक म्हणून दिलेली असू शकते कारण ओरिजिनल जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती ही लिंक प्रोव्हाइड केली गेलेली नव्हती आणि यामुळेच जी कालची लिंक होती तीसुद्धा हटवली गेलेली आहे कारण त्याच्यामध्ये काहीतरी करेक्शन होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जर हे पी डी एफ केलेलं तिकीट डाउनलोड करून जर परीक्षेला जात असाल तर तो तुमच्यासाठी फजितीचा कारण ठरू शकतं कारण जे हॉल तिकीट डाउनलोड झालेले आहेत त्यामध्ये काही हॉल तिकीटमध्ये बारा ते दोन आणि काही हॉल तिकीटमध्ये दोन ते चार असे टायमिंग आलेले आहेत यामुळे तुम्ही मेन वेबसाईटवरती जाऊन परीक्षेच्या एक ते दोन दिवस अगोदर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या यामुळे काय होणार आहे की परीक्षेचा निश्चित वेळ तुम्हाला माहीत होईल आणि परीक्षेचा सेंटरसुद्धा जर बदललेलं असेल तर म्हणजेच एकाच शहरामध्ये तर दु दुसरं कॉलेज तुम्हाला दिलेलं असेल तर ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती पिनकोड टाकलेला नाही बघा पिनकोड हातीतील ठिकाणाची पुष्टी करतो किंवा ते त्या ठिकाणाचं प्रूफ असतं बऱ्याच हॉल तिकीटमध्ये पिनकोडसुद्धा दिलेला नाही आहे आणि कालची लिंक ही संध्याकाळी सात वाजताच हडवण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही जे ज्या ज्या मित्रांनी हॉल तिकीट डाउनलोड केलेले आहेत ते हॉल तिकीट तुम्ही परीक्षेच्या एक ते दोन दिवस अगोदर मेन वेबसाईटवर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या ही विनंती कारण तुम्ही जर कालच डाउनलोड केलेल्या हॉल तिकीटची जर प्रिंट काढत असाल तर ते तुमच्यासाठी फजितीचं कारण ठरू शकतं तर या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद